नमस्कार, माझं नाव धनंजय गोखले. तुम्ही मला डीजी म्हणू शकता. अथर्व शीर्षाचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा हा कोर्स आहे. अनेकांनी त्याबद्दल सांगून ठेवलाय. कुणी म्हणालं की मी आता शांतता अनुभवतोय, चिडचिड कमी झाली. कुणी म्हणालं आत्मविश्वास वाढलाय, भीती कमी झाली. तर कुणी म्हणत आधी मला कोणी टोमणा मारला तर खूप वाईट वाटायचं, पण आता ते वाईट वाटत नाही. तर कुणी म्हणालं मी पूर्वीपेक्षा खूप कमी बोलतोय, पण जे बोलतोय ते ठामपणे बोलतोय. तर कुणी म्हणालं की इतरांचं म्हणणं मी पूर्वीपेक्षा खूपच जास्त ऐकून घ्यायला लागलोय. तर कुणी म्हणालं प्रत्येक काम, त्याचे परिणाम आणि परिस्थिती या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे हे पक्क बिंबलं गेलं ह्या कोर्स मधून. त्यामुळे इतरांना दोष देणं कमी झालं आणि हेल्पलेसनेस ची भावना संपूर्णपणे दूर झाली. मग या कोर्समध्ये आपण नक्की काय करणार आहोत? स्वतःसाठी अथर्व शीर्ष म्हणून आपण आपल्या क्षमता ओळखणार आहोत. मेजरमेंट ड्राईव्ज द परफॉर्मन्स असं एक सूत्र आहे, आणि म्हणूनच ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा किती प्रमाणात वापर करतोय ते मोजलं जातं. कॉम्पिटन्सी ऍप्लिकेशन इंडेक्स CAI ही 2005 साली मांडलेली माझी कल्पना मी या कोर्समध्ये वापरतोय. अथर्व शीर्ष म्हणत असताना स्वसंवाद कसा करावा हे आपण शिकणार आहोत, आणि स्वतःशी होणारा संवाद नियोजनाने सकारात्मक कसा करावा हे आपण शिकणार आहोत. मग आपण नक्की काय करणार नाही आहोत? एक म्हणजे अथर्व शीर्ष घाईघाईने म्हणणार नाही, पाठांतर घोकून घेणार नाही, केवळ शब्दांचे अर्थ पाठ करणार नाही. मग असं जर का असेल तर अथर्व शीर्ष पाठ घेण्याची काही गरज आहे का? रेफरन्स मॅन्युअल कधी कोणी पाठ करतं का? नाही, तर रेफर करतो आपण. तसं अथर्व शीर्षाचं आहे. मग मला संस्कृती येत नाही असं काही जण म्हणतात. नको ना, काही नाही आलं नाही आलं, अर्थ मी सांगणारच आहे. लर्निंग इज इक्वल टू इम्प्लिमेंटेशन. माझ्या आजोबा हे म्हणायचे की मला समजलं असं म्हणू नकोस, समजलं असेल तर वापरून दाखव. इंग्लिश शब्दाचा अर्थ कळला कळला असेल तर वापरला असशील देवाना. तर लर्निंग इज इक्वल टू इम्प्लिमेंटेशन असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काही साधनं या कोर्समध्ये दिली जातात. DG एज्युटेनमेंट नावाची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये ही अशी 8 सेशन्स आहेत. मी तुम्हाला म्हटलं इंटरॅक्टिव्ह सेशन झूमवर होतच. ते सेशन झाल्यानंतर तुम्हाला हे बघता येतं. अथर्व शीर्ष कसा म्हणावं, 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आजोबांचं शिकवणं 5 मिनिटाचा व्हिडिओ. स्वसंवाद का लिहिला हा छोटा व्हिडिओ आहे. एक क्विझेस आहेत, रोज प्रॅक्टिससाठी छोटासा ऑडिओ दिला आहे. स्वसंवादासाठीचा व्हिडिओ दिला आहे. प्रत्येक भागाची ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा त्या भागानंतर तुम्हाला रेफरन्ससाठी ऐकता येतात. या कोर्समध्ये 8 भाग आहेत. याला मी अथर्व शीर्षाचं आर्किटेक्चर म्हणतो. मग पहिल्या भागामध्ये आपण ऍफिडेव्हिट लिहितो, मी कोण अथर्व शीर्षामध्ये सांगितलंय. दुसरा भाग, एकदा मी कोण कळलं तर मी कसं वागायला हवं हे सांगतो. तिसरा भाग, हे जर का वागायचं असेल, तो आनंदमयापर्यंत पोहोचायचं असेल तर सजगता कशी हवी, दिशांचं भान कसं हवं. चौथ्या भागामध्ये आनंदमयाचं वर्णन आहे, मी नक्की कसा आहे आणि मी मुळात कोण आहे. आता मी मुळात कोण आहे हे समजून घेण्यासाठी 5व्या भागामध्ये त्याच्यासाठी साधनं कुठली दिली आहेत, पंचतत्व शरीर मन बुद्धी ह्याच्यावर खुलासा आहे, किती सुंदर आहे. 6वा भाग आहे 3 त्रिक, तिघांचा समन्वयाने उपयोग करायचा आहे आणि त्याच्यासाठी 3च शक्ती मध्ये दिल्या येतात, त्याचा हा भाग आहे. आणि 7व्या भागामध्ये तर नाटक कंपनी आहो. आणि 8वा भाग जो असणार आहे तो या सगळ्याची एक छोटी समरी आहे, एक युक्ती सांगितली आहे अथर्व शीर्षामध्ये. तर असे हे 8 भाग. आपला कोर्स जो असतो तो एकूण 8 दिवस असतो. आता हे दिवस कुठले, त्याची वेळ कुठली, हे सगळं खालच्या मेसेजमध्ये असेलच. ते बघा, तो मेसेज नीट वाचा. काही प्रश्न असतील तर मला माझ्या टीमला विचारा. हा कोर्स आहे. आपण नक्की या.